उत्पत्ती पुस्तकांतले वाचप आणि देवान मुळे आमच्याच रूपासो आणि आमच्याच सो मनशाक करुया दर्याच्या मासल्यांचेर अंतराळाच्या सुकण्यांचेर जनवरांचेर सर्व रणवट मनजातींचेर आणि धरणेर सरतेल्या सर्व जीवदाळींचेर मोनीस अधिकार सलो देवान मनशाक आपल्या रसलो देवाच्या देवच्या सो ताका रसलो दादलो आणि स्त्री ताणे तांले देवान त्यांड आणि सडा आणि पृथ्वी भरा आणि ती तुमच्या अधीन हाडा दर्याच्या मासल्याचेर अंतराच्या सुकण्यांचेर आणि पृथ्वेर येतेल्या सर्व मोनजातींचे अधिकार चलया आणि देवान मुळे आबळे सगळे पृथ्वे वयली सर्व बी झाडा आणि बियो असलेल्या फळांचे सर्व रूख तुमच्या खातीर हांव तुमकां दित आणि सर्व रानवट मन अंतराच्या सुकण्याक आणि आणि धरणी रसरतेल्या सरतेल्या जीवदाळींक जीवाचा स्वास असलेल्या सर्व प्राण्यांक सर्व जिन्सचेन आणि आणि तशेंच जालें देवान आपणें केल्लें तें सगलें देखले तें ताका भोव बरें दिसले सांज जाली सकाळ आयली हो सवो दीस आकाश आणि पृथ्वी आणि सगळी तांची नेटवणी संपूर्ण झाले आणि सातव्या दिसा दव आपल्या हाती घेतले काम सोपले आपले सगळे काम सोपयतस सातव्या दिसा ताणे विशेव घेतलो आणि देवान सातव्या दिसाचे आशीर्वाद घालून तो पवित्र केलो कित्याक सगळे रोसोन जातस त्या दिसा ताणे विशेव घेतलं देवाचे उतर हे देवाचे ओढ श्लोक आमच्या हाताचा ववर सुफळ करी पृथ्वी आणि संसार उत्पन्न झाना ताव ससना, ससना पर्यंत तू देव श्लोक आमच्या हातांस वावर सफळ कर तू परतून धुळीक धाडत आणि म्हणताय तुम्ही मनशान चला परतून कित्याक तुझ्या दोळ्या मुखार हजार वर्षा येऊन गेलो त्या कालच्या दिसा बरी रात एका पारा बरी श्लोक आमच्या हातांसो वावर सुफल कर आमचे दीस आमकां शिकय तेदना आमच्या काळजाक मेळटली सानवाय परतून ये सर्वेस्परा केदना पर्यंत आमी वाट पळोवची तुज्या सेवकांची दया कर श्लोक आमच्या हाताचा वावर सुफळ कर सकाळी तुझ्या मोगान आमका दादोशी कर आणि आमची चीन बर आनंदान आम्ही गीता गायतेले हम श्लोक आमच्या हातांचो वावर सुफळ कर तुझ्या सेवकांक तुझी कृत्या दाखय तांच्या भुरग्यांक तुझी महिमा पोळ्यांक दि श्लोक आमच्या हातांचो वावर सुफळ कर सामाते वापरमाने चेसू क्रिस्ताची शुभ वार्ता हिव पारी सांगून जातस जे जो थंस भार सरन गेलो आणि आपल्या माय शहरात पाठी आयलो थं त्यांच्या सिनेगोगांत थाने दिले शिकवून ऐकून विस्मित झालो लोक म्हणतालो खं तावून हाका ही जानवाय आणि असर्या करची ही पदवी हो सुतारासो पूत नय मोरी म्हणतात ती हाची आवय नय आणि जाको बुजू जे सीमा वाणी जू दू हाचे भाऊ नय हाच्यो भयणी सकड आमचे मोदे आसात ने तर हाका हे सकड खंचे आयले असे नाकारलो देखून चेसून प्रावाद्याक प्रवाद्याक जाल्यार सन्मान सुखाना आपल्या गांवांत आणि काश्या कुटुंबात मात्र ताका तो मेळना आणि तांकां तांवार्थ नातलो देखून तांचे मोदे ताणें चड असर्या केली नात देवाचे उत्तर हे वक्कण्य तुका क्रिस्ता